Are you with me? मुख्य प्रश्न बॅलन्स मध्ये आणायचे कसे. यू कॅन स्टार्ट फ्रॉम 5 मिनिट्स पर डे. मुळात इथं जेवढे आहेत ते कुठं ना कुठंतरी माझ्या परिवाराशी डायरेक्टली इनडायरेक्टली कनेक्टेड आहेत म्हणून तुम्ही इथं आहात. तुमच्या सगळ्यांच्याकडे एक महाअस्त्र आहे ज्याची तुम्हाला कदाचित जाणीव नाही आहे, ते आहे पॉवर टॅपिंग. पॉवर टॅपिंग सारख्या टूलनी तुम्ही कितीतरी टॉक्सिसिटी जी आहे तुमच्या आतमध्ये ती काढू शकता कितीतरी. आणि हे 7 डेजच्या प्रोग्रॅममध्ये मिनलनी एक त्याची झलक दिलेली आहे, टेस्टर दिलेला आहे की देखो, करके देखो, यू विल फील बेटर. वेन यू डू इट यू विल फील बेटर. सो जे पॉवर टॅपिंग करतात त्यांना तर दे हॅव अ चेरी ऑन द केक, तेवढं केलं पुष्कळ आहे. पण मग काय करायचं? आय विल गिव्ह यू अ मेडिटेशन टू डू दॅट. दॅट इज वर्ल्ड पीस मेडिटेशन. पण पहिल्यांदा तुम्हाला जरासं स्वस्थ, आत्ता देखील तुम्ही स्वस्थ झाला पाहिजे. तुम्हाला अनुभवता आलं पाहिजे स्वस्थ व्हायचं कसं, मग मेडिटेशन. अस्वास्थ्यामध्ये मेडिटेशन पॉसिबल नाही आहे, स्वास्थ्यामध्ये मेडिटेशन. मग तुम्ही म्हणाल की स्वस्थ व्हायलाच मेडिटेशन करायचं आहे. नो, तो नंतरचा विषय, आधी स्वस्थ व्हा. मित्रांनो, आपण इथं एवढी मंडळी बसलेली आहोत. आयुर्वेदाने आपल्या सगळ्यांना 3 प्रकृतीमध्ये विभागलेलं आहे. आहोत सगळे दिसायला जवळपास एकसारखे, ओके. पण इथं बसलेले काही वात प्रकृतीचे आहेत, काही पित्त प्रकृतीचे आहेत आणि काही कफ प्रकृतीचे आहेत. तिघांचं ओरिएंटेशन वेगळं, तिघांचा अप्रोच वेगळा. आता हे माणसं कशी आहेत ह्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला मी देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही 3 माणसं कशी ओळखायची. तुम्ही देखील कुठल्या जातीचे आहात हे कसं ओळखायचं? कल्पना करूया की आपण रेल्वे स्टेशनवरती जमलेलो आहे, आपली ट्रेन येणार आहे. थांबलेत सगळी मंडळी, थांबलेत. काही वेळाने अनाउन्समेंट होते की आत्ता मुंबईला जाणारी ट्रेन काही कारणांमुळे रद्द करण्यात आलेली आहे. आता रेल्वे स्टेशनवरती 3 पद्धतीचे रिस्पॉन्सेस तयार होतात. पहिला रिस्पॉन्स, तिथं उभारलेले लोक सुटतात त्या TC कडे. काय झालं, काय झालं, का थांबलं, कुठं, का रद्द का झाली, अमल जायचं होतं, काय झालं. हे पर वात वात. दुसरी जी असतात ती थांबतात, ती काय सांगणार आहेत बघत. काय म्हणाले, ते नाही पडत जात. काय काय नेमकं काय सांगितलं, तिथं बसून इन्फॉर्मेशन घ्यायची. पित्त. तिसरी जी कॅटेगरी असते, मग ते जाणारे म्हणतात, अहो का रद्द झालेली आहे, जावा घरी आता. हो, देणं नाही घेणं नाही, सुस्त कफ. मग मला सांगा, 1 पद्धतीचं ध्यान जर सगळ्यांना दिलं तर लागू पडेल काय? नाही पडत. आणि म्हणूनच विपश्यनेसारख्या ठिकाणी गेलेले अनेक लोक दुसऱ्या दिवशी पाय लावून पळत येतात. हे नाही बाबा आपल्याला झेपत, अहो तो वात असतोय, त्याला दिवसभर नाकातनं आत जाणाऱ्या श्वासाकडे बघ आणि बाहेर येणाऱ्या बघ असं सांगितलं तर तो पिसाळतोय.
पहिल्या दिवशी ओके म्हणतो तो ठीक आहे, दुसऱ्या दिवशी तो पिसाळायला लागतोय आणि मग बोलायचं नाही कोणाशी, काय करायचं नाही. तो दुसऱ्या दिवशी म्हणतोय अभि मै घर जाता भाऊ, हे मेरे बस की बात नाही आहे. कफ जो असतोय ना, 10 दिवस त्याला सांगतात सर 10 झाले आता, तो घरी किंवा त्याला आणि सांगितलं आणि 10 बस आणि 10 बसतो. तर मुद्दा काय आहे की या सगळ्या मंडळींना एक मेडिटेशन जर दिलं इट डझंट सूट. सो आत्ता आपण 3 मेडिटेशन करणार आहे छोटी छोटी. तुम्हाला कुठलं मेडिटेशननी तुम्ही स्वस्थ होता चेक करा. दॅट इज युअर फर्स्ट स्टेप टुवर्ड्स वर्ल्ड पीस. ते फाउंडेशन आहे. क्लिअर आहे? तयार आहात? हे कुठलं काय आहे, हे वाताचं कुठलं, पित्ताचं कुठलं, कफाचं कुठलं, हे तुम्हाला आधी मी सांगणार नाही आहे. यू शुड नो युअर कॉन्स्टिट्यूशन. ओके फाईन. डोळे झाकू नका, आधीच मी काय करतो ते बघा. एक सिम्पल गोष्ट करायची आहे, असे हात करायचे, असं करत राहायचं. आता डोळे झाकले तर चालेल, मी तुम्हाला गाईड करेन. ओके, जस्ट क्लोज युअर आयज. स्वस्थ स्वस्थ, क्लोज युअर आयज, शांत बसा. आणि हे हात तुम्ही असे दंडावरून खालती फिरवताय. कल्पना करा की तुम्ही एका अतिशय सुंदर समुद्र किनारी आहे. हे चालूच ठेवा, हात अगदी मंद करू नका. जर असं त्याला थोडासा स्पीड द्या, स्पीड म्हणजे अगदी जास्त नको. वाटल्यास डोळे उघडून मी किती स्पीडने करतोय ते बघितलं तरी चालेल. डोळे झाका. कल्पना करा की तुम्ही एका अतिशय रम्य समुद्रकिनारी आहात. संध्याकाळची वेळ आहे. तुम्ही बीचवरती उभे राहिलेले आहात. समोर समुद्र आहे. आकाशामध्ये लाल मावळतीचा सूर्य आहे. तुमच्या आजूबाजूला नारळाची किंवा सुरूची झाडं आहेत. आता आपण चालत जाणार आहोत. त्या वाळूवरून तुम्ही चालत पुढे सरका. 1, 2, 3 चार. बघा वाळूकडे पाहिजे तर तुमचे पाय रुततील. 5 वाळूमध्ये. 6, 7, 8, 9, 10. आता ते समुद्राचं पाणी हळूहळू तुमच्या पायाला स्पर्श करतंय आणि पाणी पायाला लागून ज्यावेळेस पाय वाळूत रुतल्यासारखे वाटतात, पायाखालून वाळू निघून गेल्यासारखी वाटते. एक्सपिरियन्स करा. 11, 12 पुढे सरका. 13 बघा त्या सूर्याकडे बघा. 14 तो समुद्र, लाटा संतपणे येत आहेत. खवळलेला नाही आहे समुद्र, अतिशय शांत आहे. समुद्रावरचे पक्षी फिरत आहेत. 15, 16 एन्जॉय करा. 17, 18, 19, 20 बंद असलेले डोळे डावीकडे फिरवा, उजवीकडे फिरवा, डावीकडे फिरवा, उजवीकडे फिरवा,
डावीकडे फिरवा, उजवीकडे फिरवा, डावीकडे फिरवा, उजवीकडे फिरवा, डावीकडे फिरवा, उजवीकडे फिरवा. आता तिथे एक छोटीशी होडी आहे, त्या होडीत बसा. त्या कोळ्यांनी ती होडी, कोळी देखील तुमच्याबरोबर त्या होडीत बसलेला आहे. ती होडी अशी समुद्रात पुढे सरकवलेली आहे. तो कोळी वल्लवतोय. तुम्ही त्या होडीमध्ये बसलेले आहात. शांत आहे समुद्र. एक, दोन, पुढे चालले होडी. तीन, तुम्ही शांत बसलेले आहात, सूर्याकडे लक्ष देत आहे. चार, पाच, सहा, पाण्यात हात घालताय, पाण्याला स्पर्श करा. सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस, वीस. डावीकडे बघा, डोळे झाकलेले आहेत. डोळे डावीकडे फिरवा, उजवीकडे फिरवा, डावीकडे फिरवा, उजवीकडे फिरवा, डावीकडे फिरवा, उजवीकडे फिरवा, डावीकडे फिरवा, उजवीकडे फिरवा, डावीकडे फिरवा, उजवीकडे फिरवा. आता पुन्हा ती बोट फिरवून समुद्रकिनारी आलेली आहे. त्यातून उतरा. आपण परत चालत जाणार आहोत त्या वाळूतून. एक, दोन, तीन, चार, पाच. स्पर्श फील करा, तो स्पर्श बघा. समुद्राकडे बघा, त्या सूर्याकडे. तो आता आणखीन खाली खाली आलेला आहे. त्याची लाली त्या सगळ्या समुद्रावर पडलेली आहे. चमचम चमचम दिसणारा समुद्र. पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस, वीस. डोळे डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. शांत बसा. शांत बसा. मनामध्ये जर विचार आले, येऊ देत. तटस्थपणे विचारांच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. हवं तर विचारांमध्ये मिक्स होऊ नका. तुम्हाला जी लाभलेली शांतता आहे, स्वास्थ्य आहे, त्याच्यावरती फोकस्ड राहा. एखाद्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. आत जाणारा श्वास शांतपणे घ्या, उश्वास सोडा, स्वस्थ बसा. चेक करा, स्वस्थ बसता येते की ह्या एक्सरसाइज नंतर देखील मन अस्वस्थ आहे. चेक करा. पुन्हा एकदा श्वासाकडे बघा. आत जाणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास. हळुवारपणे डोळे उघडा.
मी कोणालाही काहीही विचारणार नाही आहे, कसं वाटलं, काय झालं, तुमचं तुम्ही चेक करायचं आहे, कारण हे पहिलं मेडिटेशन आहे. आता आपण दुसऱ्या मेडिटेशनकडे जाऊया. पर्पज काय आहे मेडिटेशनचा? काय? टू सी वेदर वी कॅन बिकम पीसफुल, एवढंच आहे. ओके, डोळे झाक. आता तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही डोळे झाकून बसलेले आहात, बॅकग्राऊंडला काहीतरी चालू आहे, विचार चालू आहेत, समथिंग इज गोइंग ऑन. ओके, जस्ट बी, सी. आता मनामध्ये एक प्रश्न निर्माण करा की माझ्या मनामध्ये पुढचा विचार कुठला असणार आहे. हा प्रश्न विचारून झाल्यानंतर नुसते गप्प बसा. आपण पुन्हा एकदा ही गोष्ट करूया. लक्षात घ्या, कुठला आहे, अजून कुठला विचार आलेला नाही आहे, काय असेल, हे काहीही रिझनिंग आणि लॉजिक लावू नका. फक्त अवेलेबल राहा, फक्त बघण्याचा प्रयत्न करा. काहीही तिथं इंटेलेक्च्युलायझेशन करू नका. माझ्या मनामध्ये पुढचा विचार कुठला येणार आहे. तुम्ही जर स्वतःला बघणाऱ्याच्या भूमिकेमध्ये घेऊन गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की हा प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण होत नाही, एक गॅप तयार होतो. जे लोक हा गॅप अनुभवू शकतील त्यांनी फक्त आपलं लक्ष त्या गॅपमध्ये द्यायचं आहे. लक्षात घ्या, गॅपमध्ये आता काय दिसणार आहे, काय आहे गॅपमध्ये, काही नाही, नुसतं गॅपमध्ये लक्ष द्यायचं आहे. आपण तिसऱ्यांदा हा प्रश्न विचारूया. माझ्या मनामध्ये पुढचा विचार कुठून येणार आहे. जो गॅप निर्माण होईल त्याच्याकडे बघण्याच्या भूमिकेतून, बघणाऱ्याच्या भूमिकेतून फक्त बघत राहा. तुम्हाला जाणवेल की तुम्ही आणि तो गॅप या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही त्या गॅपकडे बघताय. तुम्हाला जाणवेल की तुमचे विचार पूर्णपणे थांबलेले आहेत. यू आर एक्सपीरियन्सिंग अ गॅप. माझ्या मनामध्ये पुढचा विचार कुठून येणार आहे किंवा कुठला येणार आहे. गॅपकडे बघा.
आणि जर मनामध्ये विचार उत्पन्न व्हायला लागले तर पुन्हा स्वतःलाच प्रश्न विचारा आणि ह्या गॅपमध्ये पुन्हा जाण्याचा प्रयत्न करा. माझ्या मनामध्ये पुढचा विचार कुठला येणार आहे? ऑब्झर्व द गॅप. इकडे तिकडे लक्ष भरकटलं तर पुन्हा स्वतःहून हा प्रश्न विचारा आणि त्या गॅपकडे लक्ष द्या. आणखीन एक मिनिट आपण हा एक्सरसाइज करणार आहे. आता श्वासावर लक्ष द्या. आत जाणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास. हळूवारपणे डोळे उघडा. मेडिटेशन नंबर वन हे, याचा परिणाम तुम्ही ऑब्झर्व केला. टू, याचाही परिणाम तुम्ही ऑब्झर्व केला. ह्या दोन्हीपैकी तुम्हाला कुठल्या प्रोसेसनी जास्त अलाइन्ड वाटलं, बॅलन्स्ड वाटलं, पीसफुल वाटलं हे तुम्ही चेक करायचं. ओके, आता मी तिसऱ्या प्रोसेसकडे जातो. डोळे झाका. श्वासावर लक्ष घेऊन जा. आत जाणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास. आत जाणाऱ्या श्वासाबरोबर सो अशा आवाजाची ध्वनीची कल्पना करा. सो. आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर हम अशा आवाजाची शब्दाची ध्वनीची कल्पना करा. सो हम. या हम बरोबर तुमच्या शरीरातला सर्व ताण निघून जातोय अशी कल्पना करा.
मन इकडे तिकडे भरकटलं तर चिंता करू नका, परत त्या मनाला ओढून लक्ष तुमचं पुन्हा ह्या श्वासावर केंद्रित करा. आता अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या छातीच्या मध्य भागातून श्वास आत घेताय आणि तिथूनच श्वास बाहेर सोडताय. म्हणजे लक्ष तुमचं कुठं असलं पाहिजे? तुमच्या छातीच्या मध्य भागाकडे. तिथून श्वास आत घ्या, बाहेर सोडा. विश्वामध्ये जो आनंद आहे त्या आनंदाचा श्वास तुम्ही आत घेऊन तुमची छाती भरत आहात आणि तोच आनंद रिसायकल करून तुम्ही बाहेर सोडत आहात. अशी कल्पना करा की मी अस्तित्वाचा आनंद आत घेतोय छातीच्या मध्यभागातून श्वासाच्या रूपाने आणि हाच श्वास आनंदाचा मी सर्वत्र विश्वामध्ये पसरवतोय. तुम्ही आनंदाचे रिसीवर आहात आणि आनंदाचे ट्रान्समिटर आहात. तुम्ही शांती आत जर घेतलीत, पीस, तुम्ही शांती दूत बनता, कारण तुम्ही शांती ट्रान्समिट करताय. आनंद आत घेतलात तर तुम्ही आनंद योगी होऊन जाता. आनंद आत घेतोय मी आणि आनंद बाहेर सोडतोय. छातीच्या मध्यभागी लक्ष देणं हे याचा महत्त्वाचा भाग आहे. आनंद आत घ्या, आनंद बाहेर सोडा. तुमच्यातून बाहेर जाणारा प्रत्येक आनंदाचा श्वास अस्तित्वाला कॉन्ट्रीब्यूट करणार आहे, लक्षात ठेवा. मुळात तुम्ही छातीतून ज्यावेळेस हा आनंद आत घेणार आहे त्यावेळेस त्याचा स्पर्श ॲटोमॅटिकली तुमच्या शरीरातल्या 50 ट्रिलियन सेल्सला होणार आहे. तुमच्या शरीरातल्या सगळ्या पेशी या आनंदाच्या श्वासाने न्हाऊन निघणार आहेत. सो तुम्ही तर आनंद आत घेतायच, पण हाच आनंद 50 ट्रिलियन टाइम्स तुम्ही बाहेर टाकताय. आता श्वासाकडे लक्ष द्या. सो हम, डोळे उघडा. जागे आहात सगळे? आर यू अवेक?
तीन मेडिटेशन्स केलेत आपण, एक, दोन, तीन. तुमचा कुठला आहे हा तुम्ही ठरवायचा आहे. तिन्ही वेगळे आहेत. मी हे सांगून तुम्हाला कंडिशन करत नाही की कुठला वाताचा आहे, कुठला पित्ताचा आहे किंवा कुठला कफाचा आहे. दॅट इज नॉट द पर्पज. पर्पज इज की तुमच्या प्रकृतीला कुठला मॅच करतोय. सो तुम्हाला वर्ल्ड पीस ला कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर पहिलं तुमचं पहिला स्टेप इज टू बी ॲट पीस. दिस सिंपल मेडिटेशन विल क्रिएट दॅट पीस इन यू. नंबर वन, ही तुमची तयारी आहे. क्लिअर आहे? सो तुम्ही हे रोज एक 3 मिनटं, 4 मिनटं, 5 मिनटं जर करू शकलात, इव्हेंच्युअली तुमची फ्रिक्वेन्सी बदलणार आहे. यू आर गोइंग टू बी ॲट अ डिफरंट फ्रिक्वेन्सी. तुमचं तुम्हाला कळणार आहे. तुम्ही अधिक शांत व्हाल, अधिक रिस्पॉन्सिव्ह व्हाल, कारण नसताना आनंदी व्हाल. कारण असताना आनंद वाटणं ह्याची सवय आहे आपल्याला. देर हॅज टू बी अ स्टिम्युलस, तर मी आनंद होतो, आनंदी होतो. किंवा आनंदी मी होण्याचं रिफ्लेक्शन काय? मी हसतो, स्माईल करतो, इट्स अ रिफ्लेक्शन. पण आनंद या शब्दाचा अर्थ माहिती आहे मित्रांनो तुम्हाला? आनंद ह्या शब्दाचा अर्थ मजा नाही आहे. आनंद ह्या शब्दाचा अर्थ आहे अखंड तृप्ती, अखंड समाधान, टू बी ओके विथ युअर सेल्फ. ओके आहे मी. म्हणून तुम्ही ज्यावेळेस माझ्या मनामध्ये पुढचा विचार कुठून येणार आहे हा प्रश्न विचारून थांबता, काय अनुभवता तिथं? अस्तित्वाचा ओकेनेस. काही नाही आहे, कॅप आहे. ओके, हा अखंड ओके इज आनंद. ओके, आता ही ज्यावेळेस तुमची तयारी होईल त्यावेळेस वर्ल्ड पीस ला तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकता. कसं करायचं? हळुवारपणे असे हात एकमेकाला घासा. ओके, या स्पेस एक फुटाचं अंतर ठेवा. फार जवळ, फार लांब नाही. आता तुमचं लक्ष तुमच्या डाव्या हाताकडे, डाव्या हाताच्या पंजाकडे घेऊन जा. लक्ष नेहल्या नेहल्या तुम्हाला असं जाणवेल की तुमचा डावा पंजा तुमच्या उजव्यापेक्षा जरा जास्त जड झालाय. मगाशी घासल्यामुळे तिथे असं स्पंदन आहे, कंपन आहे, पण ते उजव्यापेक्षा जास्त आहे. लक्ष द्या डाव्या पंजाकडे. आता तुमचं लक्ष तुमच्या उजव्या तळव्याकडे घेऊन जा. तुम्हाला जाणवेल की आता ती एनर्जी तुमची उजव्या तळव्याकडे शिफ्ट झालेली आहे. डू यू एक्सपिरियन्स दॅट? येस, नो? आता तुमचं लक्ष तुमच्या दोन्ही
तळव्यांकडे घेऊन जा. दिलत? आता अशी कल्पना करा की या दोन्ही तळव्यांच्या मध्ये एक एनर्जीचा बॉल आहे. तुम्ही एक एनर्जी बॉल तुमच्या दोन्ही हातांमध्ये धरलेला आहे. आता हा बॉल जरा दाबायचा प्रयत्न करा. तुम्हाला ॲक्च्युअली जाणवेल की तुमच्या दोन्ही हातांच्या मध्ये यू आर कॅरिंग अ बॉल. नुसतं दाबा थोडंसं, तुम्हाला रिबाउंड्स येईल तुमच्या हाताला. कॅन यू एक्सपिरियन्स? आता मित्रांनो, हा जो बॉल आहे ना, हा एनर्जीचा बॉल आहे, ही आपली पृथ्वी आहे अशी कल्पना करा. कल्पना जर पृथ्वीच्या स्वरूपात तुम्हाला करता आली नाही तर डोंट बॉदर, फक्त म्हणा की माझ्या हातात ही पृथ्वी आहे, ही एनर्जीची पृथ्वी आहे. आता ह्या एनर्जीच्या पृथ्वीमध्ये आपल्याला काय इन्फ्यूज करायचं आहे? स्वास्थ्य. तुम्ही ह्या एनर्जीच्या पृथ्वीला, मगाशी जसा आपण छातीतून श्वास घेऊन छातीतून बाहेर सोडला, तसा छातीतून तुमच्या छातीच्या मध्यभागातून ह्या एनर्जी बॉलला तुम्ही प्रेम द्यायचं. तुम्ही हातात धरलेल्या या पृथ्वीबद्दल तुम्हाला प्रेम वाटेल काय? प्रेम वाटू शकतं काय? वाटू शकतं आपल्याला. मला प्रेम वाटतंय या पृथ्वीबद्दल, मला प्रेम वाटतंय ह्या मी हातात धरलेल्या पृथ्वीबद्दल, मला आनंद वाटतो. किती शांत आहे ही पृथ्वी, किती क्रिएटिव्ह आहे, किती आनंदी आहे. दाबून बघा हात, अजून ती पृथ्वी आहे काय तुमच्या हातात? या पृथ्वीला छातीतून बाहेर पडणारा जो श्वास आहे, श्वास घ्या आनंदाचा आणि या पृथ्वीला इन्फ्यूज करा, या पृथ्वीला डायरेक्ट करा. या पृथ्वीकडे तुम्हाला जी एनर्जी पाहिजे आहे, प्रेम, शांती, आनंद, स्वास्थ्य, समाधान, सुरक्षितता. श्वास घ्या आणि उश्वास तुमच्या छातीच्या मध्यभागातून या पृथ्वीकडे डायरेक्ट करा. भरून टाका ही पृथ्वी त्या एनर्जीने. आपण जर अशी कल्पना केली की ही, हा जो बॉल आहे आपल्या हातात पृथ्वीचा, हा रिकामा आहे आणि तुमच्या छातीच्या मध्यभागातून अतिशय तेजस्वी गोल्डन लाईट तुम्ही त्याला देत आहात आणि तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर, उश्वासाबरोबर ती पृथ्वी भरली जाते या आनंदाने, या प्रेमाने. बघा, हात दाबून बघा, ती अजून आहे तुमच्या हातामध्ये. कदाचित आणखीन तुम्हाला ती सॉलिड वाटायला लागेल. श्वास घ्या आणि उश्वासाने ही पृथ्वी भरून टाका. प्रेम द्या, आनंद द्या, सुरक्षितता द्या, स्वास्थ्य द्या. भरून टाका या पृथ्वीला समाधानाने, प्रेमाने. एखाद्या बाळाला आपण जर हातात घेतलं
तर ॲटोमॅटिकली आपल्याला त्या बाळाबद्दल प्रेम वाटतं. आपण ज्यावेळेस लहान होतो आपली आई जी होती त्या आईच्या नुसत्या दर्शनाने आपल्याला आनंद व्हायचा. ही पृथ्वी आपलं बाळ पण आहे आणि ही पृथ्वी आपली आई पण आहे, म्हणूनच त्याला मदर अर्थ म्हणतात. ह्या आईवर तुम्ही प्रेम करू शकता ना, फील लव्ह. तुम्हाला जाणवेल काही क्षणानंतर की ही पृथ्वी तुमच्याकडे बघून हसते आहे, स्माईल करते आहे, आनंदाचा रिस्पॉन्स देते आहे, खुश आहे ती की तुम्ही तिला एनर्जाइज केलेला आहे. ज्यावेळेस इथं आपण सर्वजण बसलेलो आहोत, आपण एकत्रितपणे ज्यावेळेस ह्या पृथ्वीला प्रेमाने, आनंदाने, स्वास्थ्याने, समाधानाने इन्फ्यूज करतोय, त्यावेळेस आपण आत देखील आनंदी आहोत आणि बाहेर देखील आनंद निर्माण करतो आहोत. आता तुम्ही तुमचे हात ह्या पृथ्वीपासून लांब करू शकता आणि तुमच्या खुर्चीवर किंवा मांडीवर ठेवू शकता. छातीच्या मध्यभागाकडे लक्ष द्या. तुम्ही एक फार महत्त्वाचा एक्सरसाइज आत्ता केलेला आहात. तुम्ही रामायणातल्या त्या खारीप्रमाणे आपला वाटा या पृथ्वीला, या मदर अर्थला निश्चित दिला आहे. हा वाया जाणार नाही, कारण ज्यानी ज्यानी हे केलेलं आहे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की त्यांच्या अंतःकरणातून निर्माण झालेल्या या कंपनानी, या स्पंदनानी पृथ्वीच्या स्वास्थ्यावरती निश्चित परिणाम होतो. आपण या मेडिटेशनची सांगता हमिंगनी करणार आहोत, डोळे झाकलेलेच असू देत, आणि माझ्याबरोबर नुसतं अशा ध्वनीची ध्वनी निर्माण करा. तोंड उघडायची गरज नाही, ओठ मिटलेले असू देत. हमिंग बंद करा, स्वस्थ बसा. डोळे झाकलेले असताना समोर जर अंधार दिसत असेल तर त्या अंधाराकडे बघण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, तुमचे शारीरिक डोळे जरी बंद असले तरी तुमचे आंतरिक डोळे उघडे आहेत. कारण डोळे झाकलेले असले तरी ते त्या अंधाराकडे बघू शकतात. हे जर तुम्हाला बघता आलं तर तुमच्या आत खऱ्या अर्थाने आत्मजागृती होऊ शकेल.
डोळे उघडा. आर यू फीलिंग गुड? माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती मी लिहिलेलं आहे, गिव्ह यू गेट, ग्रॅब यू लूज. सो मी कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टीला देत नाही आहे, मी अखंड पृथ्वीला देतोय, ज्याचा मी एक अविभाज्य भाग आहे. सो मेडिटेशन 1, मेडिटेशन 2, मेडिटेशन 3 पैकी तुम्हाला ज्या मेडिटेशननी बरं वाटलं ते तुमच्या प्रकृतीचं मेडिटेशन, डू इट फॉर सम टाईम अँड डू दिस फॉर सम टाईम. दोन्ही मिळून 10 मिनिटं जर तुम्ही ह्यामध्ये इन्वॉल्व होऊ शकलात तर तुमच्या जीवनावरती काय फरक पडतो तो बघा. अस्तित्वावर तर पडेलच, इट विल अफेक्ट यू ऑल्सो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा